नमस्कार, रंग यशाची या यूट्यूब मालिकेमध्ये आपलं स्वागत पुन्हा एकदा. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत विद्याधर जोशी या अभिनेत्यांशी. नमस्कार सर. एकंदरीत पकपक पकाकपासून एक सुंदर प्रवास सुरू झाला आणि आज तुम्ही कान्स फेस्टिवलपर्यंत पोचलात, या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? यशासारखं दुसरं काहीच नसतं 100%. म्हणजे कसं आहे की आपण सुरुवातीच्या काळामध्ये खूप स्ट्रगल करत असतो, वेगवेगळ्या भूमिका करत असतो. काही चांगल्या होतात, काही लोकांना आवडतात, काही कमी आवडतात. पण आपली कुठलीही कलाकृती लोकांच्या पसंतीस उतरणं हे कलाकाराला खूप आनंद देणारं असतं. आणि माझे आत्ता जे सायकल आणि गुड नाईट टेक केअर हे दोन पिक्चर जे रिलीज व्हायचेत अजून, पण ते कान्स फेस्टिवलमध्ये भारतातर्फे गेल्यानंतर मला फारच आनंद झाला. मी मुख्य यशाविषयी बोलण्या अगोदर मला तुम्ही एक मुख्य शब्द वापरला त्याच्याविषयी बोलावं असं वाटतं, कारण प्रत्येक कलाकार हा शब्द आवर्जून वापरतो, तो म्हणजे स्ट्रगल. मोठं यश मिळण्यापूर्वी हा स्ट्रगल त्या कलाकाराला किंवा कुठल्याही माणसाला परिपक्व करत असतो. हा किती महत्त्वाचा आहे आयुष्य? नाही, स्ट्रगल खूप महत्त्वाचं आहे. ह्याचं कारण मला मुख्य असं वाटतं की आपण स्ट्रगल केलेलं लक्षात राहतं आपल्या, आपण जेव्हा आपण आपल्याला यश मिळतं तेव्हा. आणि पाय जमिनीवरती राहिला ते आपल्याला खूप उपयोगी ठरतं, कारण मी आयुष्यात किती कष्ट केलेत आणि आता मला हे यश बघायला मिळतं आहे. ह्यामुळे त्या कष्टाचं जे चीज आहे झालेलं किंवा कष्ट जे केलेत ते किती महत्त्वाचे होते हे खूप मध्ये लागतं त्यावेळेला, की ते महत्त्वाचं ठरतं. नाहीतर मग काय पटकन यश मिळालं तर माणसाच्या डोक्यात हवा जाऊ शकते, ते होत नाही. म्हणून स्ट्रगल हा खूप महत्त्वाचा आहे. सर, आत्ता आपण बोलत असताना तिसरी घंटा झाली. चित्रपटांमधलं सादरीकरण आणि व्यासपीठावरचं लाईव्ह सादरीकरण एक वेगळी धाकधूक असते आणि वेगळा आनंदसुद्धा असतो. काय आनंद देऊन जातो व्यासपीठाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर स्वतःची कला सादर करणं? कसं आहे माहिती का, की पिक्चर करताना आपण कदाचित चुकलो थोडंफार तर आपल्याला परत रिटेक करता येतो आपल्याला. पण नाटकामध्ये तसं नसतं. नाटकाचे कितीही प्रयोग झाले आज माझे, तरी प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाच्या पहिल्या एंट्रीच्या आधी असं पोटामध्ये एक असं काहीतरी बागबूग होत असते आणि पहिलं वाक्य म्हणेपर्यंतचं जे एक टेन्शन असतं, जे एक आपण म्हणतो ना पोटात एक माझ्या भांडं आहे आणि त्याच्यात एक जीव पडला असं म्हण, पोटात भांड्यात जीव पडला म्हणतो ना, ते पहिली एंट्री होईपर्यंत पहिलं वाक्य म्हणेपर्यंत जे होतं ते समाधान म्हणा किंवा ती भावना म्हणा ही तुम्हाला दुसऱ्या कुठच्या मीडियामध्ये अनुभवता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुम्हाला इमिजिएट रिस्पॉन्स मिळतो. अनेक लोक तुम्हाला सांगतात जे स्टेजवरती काम करतात ते, की तुमची पावती, तुमच्या कामाची पावती तुम्हाला ताबडतोब मिळते. तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला इमिजिएट ती पावती मिळते, तुम्ही वाईट केलं तरी आम्हाला कळतं लोक कशी रिॲक्ट होतात त्याच्यावरनं. ही फार मोठी थ्रिलिंग गोष्ट आहे. आज तुम्हाला झी किंवा इतर वेगवेगळे महाराष्ट्र राज्याचे सन्मान मिळालेले आहेत, राज्य नॅशनल स्वरूपावर पण तुम्हाला सन्मान मिळालेला आहे. कलेचं सादरीकरण झाल्यानंतर विशिष्ट यशाची पावती मिळते, त्यावेळेला आपलं नाव पुकारलं जातं त्या नॉमिनीजमधून आणि मग ते पारितोषिक घेताना एक व्यक्त करण्याची संधी पण असते. ते काही मोजके क्षण असतात, ते कसे वाटतात, काय प्रेरणा देऊन जातात? नॅशनल स्तरावरती मला अजून तरी मिळालेलं नाही, पण तुम्ही आता म्हणताय तर कदाचित तुमच्या ह्या आशीर्वादाने म्हणू आपण कदाचित तेही कधीतरी मिळेल असा रोल मला मिळेल. पण कोणतंही म्हणजे राज्य पुरस्कार मला मिळाला, झी पुरस्कार मला मिळाला, मिफ्टाचा पुरस्कार मिळाला, ते जे एक तीन नॉमिनीज असतात त्या तीन नॉमिनीजची नावं घेऊन आपलं नाव पुकारलं जाईपर्यंत पोटात एक जी बागबूग होत असते ना, की आपण खूप प्रयत्न करतो दाखवायचं नाही चेहऱ्यावरती, तरी पण ते आतमध्ये कुठेतरी असं एक धडधड वाढत असते ना, ती फार गमतीदार असते आणि ते खूप प्रफुल्लित होतो मन. नाटकामध्ये टायमिंग आणि पेशन्सचा खेळ आहे. हे टायमिंग जर चुकलं तर गोंधळ होऊ शकत असतो. निश्चित कोणताही कलाकार जो असतो तो प्रेझेंट मोमेंटमध्ये जगत असतो की भविष्यामध्ये अजून मोठं काहीतरी करायचं आहे या हिशोबाने आजची भूमिका करत असतो? नाही, पुढे मला काहीतरी करायचं आहे म्हणून आजची भूमिका करणं असं मला नाही वाटत की कुठचा तरी कलाकार करत असेल. तो त्यावेळेला मी जी कलाकृती, निदान मी तरी त्यावेळेला जे कलाकृती करत असेल, जे काम करत असेल, ते खूप मनापासून खूप समरसून करतो. आणि मला कोणी असं की आता मी पुढे हे काम केले केल्यामुळे मला पुढे काय मिळेल असा विचार करून त्या क्षणी करत कोणी नसेल. हां, एखादं काम माझ्याकडे चांगलं आलं की हे काम जर का मी चांगलं केलं, लोकांना आवडलं, तर ह्या कामातून मला पुढचं काम बरं मिळेल किंवा चांगलं काम मिळेल ही अपेक्षा असणं वेगळं, पण त्या वेळेला काम करताना असं कुठचाच मनात विचार येत नाही.
सरतेशेवटी मी शिवाजीराजे बोलतोय किंवा शर्यत यासारख्या कलाकृतींमध्ये तुम्ही जे भूमिका केली ती लोकांना लक्षवेधक वाटली. सो प्रत्येक भूमिका जी आपली अप्रतिम ठरते ते आपण बऱ्याच वेळेला घेऊन फिरत असतो का की आपला एक आपल्यातला नॉर्मल माणूस पुन्हा तोच जागृत होतो? नाही नाही, मी तरी नाही घेऊन फिरत कुठचंच यश डोक्यामध्ये किंवा कुठची भूमिका डोक्यामध्ये घेऊन फिरत नाही मी. अदरवाईज अगदी नॉर्मल तुमच्यासारखं सर्वसामान्य माणसांसारखं जे जीवन असतं तेच जगायला मला आवडतं. साधा माणूस म्हणूनच मला ओळखलं जावं. नट चांगला आहे त्याच्याबरोबर माणूसही चांगला आहे असं माझ्याबद्दल म्हटलं जावं असं मला वाटतं. आणि ते म्हटलं जावं म्हणून मी जगत नाही, माझी नाही आहे ती वृत्ती, मी साधेपणाने जगतो. मग जी काही ऐकणारी मंडळी आहेत त्यांना तुमच्या हिशोबाने तुमच्या अनुभवातून यशाचं एक दोन सूत्र काय सांगा? नाही, यशाची सूत्रं अशी काही सांगता येत नाहीत खरं सांगायचं तर. खूप प्रयत्न करत राहायचे, खूप प्रामाणिक प्रयत्न करत राहायचे. जे काम तुमच्याकडे येईल ते 100% करायचा प्रयत्न करायचा. तुमच्या कपॅसिटीप्रमाणे ते उतरेल नाही उतरेल हा मुद्दा वेगळा, पण 100% काम करायचा प्रयत्न करायचा हे जितकं खरं आहे तितकंच आजचं जग आहे ना हे थोडं कॉम्पिटिशनचं एवढं आहे की तुम्हाला नुसतं उत्तम काम करून 100% यश मिळतं असं नाही, तर तुम्हाला स्मार्टली काम करायला लागता हल्ली. बाकीच्या गोष्टी पण असतात त्याच्याबरोबर, पब्लिक रिलेशन ठेवणं किंवा बऱ्याच त्यात गोष्टी आहेत की थोडक्यात सांगायचं तर सगळ्या पैलूनं तुम्हाला स्पर्श करायला लागतो काम करण्याबरोबर मार्केटिंगच्या दृष्टीने. सगळ्या पैलूंना स्पर्श करावा लागता कॉम्पिटिशनच्या युगामध्ये. तुम्हाला योग्य तो परीनं जर झोकून देऊन काम नाही केलं तर तुम्ही मागे पडू शकता. आणि एक प्रामाणिकपणा जोपासत प्रेझेंट मोमेंटमध्ये कलाकार हा जगत असतो. जबरदस्त तुम्ही आम्हाला यशाची रंगांचे उदाहरण केलेले आहेत आणि विशेष मला मुलाखत दिल्याबद्दल जोशी साहेब तुमचे विशेष आभार. थँक्यू. मला पण गप्पा मारायला मजा वाटली. थँक्यू व्हेरी मच.